आणि बावीस जानेवारीला होत असलेल्या राम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जातात रामचरित्र आणि रामायणाचा प्रसार व्हावा यासाठी चित्ररूपी रामायण डिजिटल ॲपवरती प्रदर्शित केलं गेलं आहे त्यामुळे रामभक्तांना हे चित्ररूपी रामायण अनुभवता येईल आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा या प्रांताचे मंदिर प्रमुख अनिल सर आहे सर तुम्ही डिजिटल राम प्रदर्शनी म्हणजे त्यांच्या संपूर्ण जेवण किंवा रामायणाची चित्र प्रदर्शनीचं एक ॲप लाँच केलेली आहे नेमकी या पाठीमागचा उद्देश काय आणि कशाप्रकारे ही ॲप आहे नमस्कार सर्वप्रथम आपल्याला मक मकर संक्रांतीच्या उत्तारण सुरू होण्याच्या शुभेच्छा आपल्या इथे पहिलेपासून मंदिरांवर रामायण महाभारत यांच्या कथा शिल्परूपाने नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याची एक व्यवस्था होती आणि आजता गायत ते सुरू आहे नवीन काळामध्ये बावीस जानेवारीला जे प्राणप्रतिष्ठा प्रभू रामांची होते आहे त्याला धरून मुंबईचे एक प्रसिद्ध चित्रकार ओजी शर्मा यांनी काही सुंदर सुंदरशी चित्रं तयार केली आहेत संपूर्ण रामायण यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर अशाची एक डिजिटल प्रदर्शनी आम्ही मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये तयार केलेली आहे संपूर्ण रामचरित्र रेखाटण्यात आलेलं आहे काय काय दाखवण्यात आलं यामध्ये अगदी प्रभू रामचंद्राच्या पूर्वी दशरथाने यज्ञ केल्यावर जे त्यांना पायसदान मिळालं त्यापासून मग त्यांचं बालपण त्यांचं विश्वामित्रांसोबतचं जाणं त्याच्यानंतर विवाह जटायुवध सीताहरण जटायुवधाच्या नंतरच्या पूर्ण मग राम सीता भेट ल, ल, ल राणा रावणाचा नाश आणि पुष्पक विमातून परत येणं आणि राम दरबारी त्यांनी विजार विराजमान होणं इथपर्यंत संपूर्ण प्रसंग याच्यामध्ये अतिशय बोलक्या प्रस चित्रातून यांनी तयार केलेला आहे रामायण घरोघरी पोहोचलं तर आणखी लोकांना रामचरित्राबद्दल माहिती माहिती होईल किंवा रामायणाबद्दल त्यांच्या कथांबद्दल माहिती होईल आणि हाच उद्देश आपल्याला विश्व हिंदू परिषदेचा यामध्ये दिसत आहे कॅमेरामॅन व्यंकटेश सह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट